नमस्कार, आजच्या वेळेत बघायचे आहे तर 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.6 मधला प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या खालील सारणीत दिली आहे. ही माहिती वृत्तलेखाद्वारे दाखवा. ओके, तर या प्रश्नामध्ये मी तुम्हाला फक्त सोडवून दाखवणार आहे, वृत्तलेख तुम्हाला काढायचा आहे. ओके, तर केंद्रीय कोणाचं माप आपल्याला काढण्यासाठी या सारणीचा वापर करायचा आहे. सारणीत काय दिलं आहे, इयत्ता झाडांची संख्या दिली आहे. 5वी इयत्तेमध्ये 40 झाडे आहेत, त्याच्यानंतर 6वीमध्ये 50 झाडे, 7वीमध्ये 75 झाडे, 8वीसाठी 50 झाडे, 9वीसाठी 70 झाडे, 10वीसाठी किती आहे, 75 झाडे. ओके, तर केंद्रीय कोणाचं पहिलं माप काढायचं आहे. केंद्रीय कोणाचं माप काढण्यासाठी सूत्र काय आहे, केंद्रीय कोणाचं मापाचं, थीटा बरोबर. तर काय असणार आहे, विद्यार्थ्यांनी एकूण झाडे किती लावली आहेत, एका इयत्तेमधील 5वीमधील 40, 6वीमधील 50. मग एका इयत्तेतील लावलेल्या झाडांची संख्या भागिले एकूण लागवड झालेल्या झाडांची संख्या गुणिले 360. ओके, एका इयत्तेतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या भागिले एकूण लागवड झालेल्या झाडांची संख्या गुणिले 360. ओके, तर दोन कॉलम आखले. पहिल्या कॉलममध्ये इयत्ता जसं दिलेत तशा झाडांची संख्या, ज्या त्या इयत्तेप्रमाणे दिली असेल त्या. त्यानंतर केंद्रीय कोणाचं माप पहिल्याचं काढूया. 5वीमध्ये किती, 40 झाडं लावली आहेत. आता या सूत्राचा वापर करूया. एका इयत्तेतील विद्यार्थ्यांनी लावलेली झाडांची संख्या म्हणजे 40 भागिले एकूण झाडे किती आहेत, 360. हे बघा, 360 झाडे लावली आहेत. या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण झाडे गुणिले 360 अंश. बरोबर, हे गेले काय शिल्लक राहिलं, 40. हे केंद्रीय कोणाचं माप आलं पहिलं. दुसरं काय, 50 भागिले 360 गुणिले 360. आता हे सोपं गणित आहे, त्याच्यामुळे पटकन होईल. ते 360 360 कॅन्सल होतात, 50 अंश राहतं. इथे पण सेम करायचं आहे तुम्हाला, 75 अंश राहतं शिल्लक. इथे काय राहणार आहे, इथे पण सेम आहे, तुम्हाला लिहायचं आहे पुढे पुढे. इथे 50, इथे 70, इथे 75. ओके, एक गणित सोपं आहे. या सगळ्यांची बेरीज किती येते, 360. सेम इथे जे उत्तर असतं, उत्तर जे आहे ते तिकडे उत्तर असणार आहे. कारण काय, भागिले 360 आहे म्हणून. ओके, तर अशा प्रकारे केंद्रीय कोणाची मापं काढून झालेली आहेत. ही केंद्रीय कोणाची मापे तुम्हाला कोण मापक घेऊन तुम्हाला वृत्तालेख काढायचा. ओके, आणि कमेंटमध्ये ॲन्सर लिहायचा आहे. ओके, धन्यवाद.